शिंदे सरकार आल्यापासून मंत्रालयातून कामे सुरू झाली नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र नाट्य मंदिर येथे मेळाव्यात टीकाकारांवर जोरदार फटकेबाजी केली आहे. जिथे जातो तिथे मंत्रालय भरते, माझे काम कुठेच अडून राहिलेले नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या नेत्यांचे खच्चीकरण होत असल्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार येऊन 15 दिवसांहून अधिकचा काळ उलटून गेलाय, मात्र मंत्रालयातून कामकाज सुरू झालेले नाही अशी टीका विरोधकांकडून केली जाते आहे. मुख्यमंत्री शिंदे यावरून टीकाकारांचा चांगला समाचार घेतला. मी मंत्रालयात नसलो तरी माझं मोबाईलवरून काम सुरू आहे, गाडीमध्ये देखील माझे काम सुरू आहे. काही लोक कागद घेऊन येतात, त्यावर मी सह्या करून तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश देतो. मुख्यमंत्री असल्याने अधिकाऱ्यांना माझे शब्द पाळावे लागतात असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यात सरकार सत्तेवर असतानाही शिवसेनेच्या नेत्यांची कामे होत नव्हती. तत्कालीन मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखांना वारंवार भेटलो, आमदारांचे म्हणणे आणि तक्रारी मांडल्या, मात्र त्यांनी ऐकले नाही. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना पक्ष 4 नंबरला गेला. खोट्या केसेसला काही कार्यकर्त्यांना सरकारमध्ये असूनही सामोरे जावे लागले, त्यामुळे नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागला. या निर्णयाला 50 आमदारांनी पाठिंबा दिला. या सर्वांचे मी आभार मानतो, त्याने माझ्यावरती विश्वास टाकला. या सर्वांच्या राजकीय कारकीर्द भविष्यात अबाधित ठेवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भावना व्यक्त केल्याचे शिंदे म्हणाले. राज्यात भाजपच्या सोबतीने स्थिर सरकार आहे, कुणीही हे सरकार पाडणार नाही, कुणी तसा प्रयत्नही करू नका. आमचे 50 आमदार खूप कलाकार आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यातील निडरपणा सर्वांनी अवलंबला आहे, त्यामुळे विरोधी पक्षांना ते बास आहेत, असा सूचक इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलाय.